हॅलो, चला आज आपण बघणार आहोत व्हेज मंचुरियन कसे तयार करायचे आहे। एकदम कुरकुरीत आणि कोणता एक पदार्थ आहे जो मी याच्यामध्ये यूज केलेला आहे त्याने तुमचे मंचुरियन एकदम कुरकुरीत होणार आहे। चला तर पाहूया। मी एक छोटा गड्डा पत्ता कोबीचा घेतला आहे। हा मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता आणि याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आलं लसणाची पेस्ट जास्त टाकायची आहे, ह्याच्यामुळेच याची जास्त टेस्ट वाढते। आणि हाच तो एक पदार्थ जो मी याच्यामध्ये टाकणार आहे, तो आहे पोहे। एक मोठा चमचा आपल्याला पोहे घेऊन तो मिक्सरला ग्राइंड करून त्याचं पीठ तयार करून टाकायचं आहे। ह्याच्यामुळे कॉर्नफ्लॉअरची गरज पडत नाही। चवीनुसार तिखट टाकायचं आहे। 2 चिमूट काळी मिरी पूड, 1/2 चमचा सोया सॉस, कोथिंबीर, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि 1 मोठा चमचा मैदा। आपण जे पोह्याचं पीठ तयार करून घेतलं आहे त्याच्यामुळे मैदासुद्धा कमी लागतो। हे हाताने छान एकत्र मळून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपलं रेडी आहे। बॅटर रेडी करेपर्यंत तेल तापत ठेवायचं आहे, कारण बॅटर आपल्याला जास्त वेळ ठेवलं तर पाणी सुटतं आणि कुरकुरीत होत नाहीत मंचुरियन। भज्याच्या आकारासारखे आपण काढून घ्यायचे आहे। असा काही याला गोल आकार असं द्यायची काही गरज नाही आहे। असे छोटे छोटे तुकडे टाकून तळून घ्यायचे आहे। हे कमी किंवा मीडियम गॅसवरतीच फ्राय करायचे आहे। 4 ते 5 मिनटं लागतात याला फ्राय करायला, तेव्हाच हे कुरकुरीत होतात। फुल गॅसवरती करायचे नाही आहे। गोल्डन रंग आला की काढून घ्यायचे आहे। आपले मंचुरियन रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि हेल्प झाली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। बाय बाय।